या मुलीची आई फक्त 14 वर्षाची होती जेव्हा तिने या मुलीला जन्म दिला। जन्म झाल्यानंतर मुलीच्या आईने तिला तिच्या आजीकडे ठेवले। तिच्या आजीची परिस्थिती एवढी गरीब होती की ती तिला पोत्यांनी बनवलेले कपडे घालायची। ह्या मुलीचा एक भाऊ सुद्धा होता, पण ती लहान असतानाच त्याचा एड्समुळे मृत्यू झाला। जेव्हा ती 9 वर्षाची होती तेव्हा तिच्यावर 3 वेळा बलात्कार झाला आणि हे करणारे दुसरे तिसरे कोणी नसून तिचा काका, मावस भाऊ आणि एक फॅमिली फ्रेंड होता। जेव्हा त्या मुलीने ही गोष्ट घरच्यांना सांगितली तेव्हा तिच्यावर कोणीच विश्वास ठेवला नाही। आपल्या आईप्रमाणेच ही मुलगी सुद्धा 14 वर्षाची असताना गरोदर राहिली आणि तिने वेळेआधीच एका बाळाला जन्म दिला, जे जन्म झाल्यानंतर 2 आठवड्यानेच दगावले। आता मित्रांनो, तुम्हीच सांगा काय विचार येत आहे तुमच्या मनामध्ये, कसं असेल ह्या मुलीचे भविष्य? अत्यंत संघर्षपूर्ण, अत्यंत दुःखदायक। निश्चितच तिला आयुष्यामध्ये अनेक संकटांचा सामना करावा लागला। प्रत्येक दिवस तिच्यासाठी एक युद्धासारखाच होता। पण शेवटी नक्की काय झाले तुम्हाला जाणून घ्यायचे आहे? काय होता तिचा भविष्यकाळ? ही गोष्ट आहे ओपरा विन्फ्रेची। पूर्ण विश्वामध्ये जिचे नाव यशस्वी महिलांमध्ये घेतले जाते, जी पूर्ण जगामध्ये प्रभावशाली महिलांपैकी एक आहे, जिला क्वीन ऑफ ऑल मीडिया सुद्धा म्हटले जाते। आज तिची संपत्ती 2.6 बिलियन डॉलर्स आहे, म्हणजे अंदाजे 18,000 करोडपेक्षा जास्त। एकेकाळी जिच्याकडे राहण्यासाठी घर नव्हते, घालण्यासाठी चांगले कपडे नव्हते, आज ती 42 एकरच्या आलिशान मोठ्या घरामध्ये राहते, जे कॅलिफोर्नियामध्ये आहे। आज तिच्याकडे राहण्यासाठी एक नाही, अनेक बंगले आहेत। आज ती यशाच्या शिखरावर येऊन पोचली आहे, कारण कितीही वाईट परिस्थिती आली, संकटे आली, तरी तिने हार मानली नाही। उलट त्या कठीण काळामध्ये सुद्धा स्वतःला मजबूत ठेवले आणि तिचे लक्ष नेहमी आपल्या ध्येयावर होते। ओपरा विन्फ्रेची गोष्ट तुम्हाला सांगायचा हेतू हा की तुमची सध्याची स्थिती कितीही वाईट असू द्या, तुम्ही ती बदलू शकता। तुमच्याकडे काहीही नसताना सुद्धा तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकता। परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी तिला तुम्ही अनुकूल बनू शकता। वेळ जरी वाईट चालू असली तरी तुमच्या मेहनतीने तिला चांगल्या वेळेत रूपांतरित करू शकता। तुम्ही जर परिस्थितीला, लोकांना, घरच्यांना, नशिबाला दोष देत बसाल तर काहीच बदलणार नाही। बदल घडवायचा असेल तर पूर्ण जबाबदारी स्वतःवर घ्यावी लागेल। आपण बऱ्याच वेळा ऐकलं असेल, जसे पेराल तसे उगवेल। आयुष्यात चांगले दिवस आणण्यासाठी मेहनतीचे बीज पेरावेच लागतील। त्यामुळे मित्रांनो लक्षात ठेवा, कधी आयुष्यामध्ये कोणते संकट आले, समस्या आली, तर हार मानू नका, कारण प्रत्येक समस्येला समाधान हे असतेच। एक फूल दुसऱ्या फुलाबरोबर कधी स्पर्धा करत नाही, ते फक्त फुलायचे काम करते। तुम्हाला सुद्धा तेच करायचे आहे। कोणाबरोबर स्पर्धा न करता तुमच्या आयुष्यामध्ये ध्येय कसे पूर्ण करता येईल ह्याकडे पूर्ण लक्ष केंद्रित करायचे आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या संपर्कातल्या प्रत्येक मुलीला, स्त्रीला शेअर करा। सांगता येत नाही ह्या व्हिडिओमुळे कोणाचे आयुष्य बदलेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग। स्टे ब्लेस्ड।